खदान अन्यायग्रस्त किसान संघर्ष समिति तहसील सावनी नागपुर की ओर से अपनी मांगों को लेकर गुरुवार WCL ऑफिस के सामने मुंडन आंदोलन किया गया। WCL ने कुछ सालों पहले कोयला खदान के सामने परिसर की खेती ली थी, मगर इस मामले में किसानों ने WCL पर आरोप लगाया है कि WCL ने उनकी मांगे पूरी नहीं की है। खेती ली, पैसा भी मिला, मगर अभी तक नौकरी नहीं दी है। इसी मांग को लेकर गुरुवार को WCL के सामने मुंडन आंदोलन किया गया। इस आंदोलन में 200 से ज्यादा किसान उपस्थित हुए थे। मुंडन आंदोलन हमें शासनाचा आणि विकोडीचा तसेच महसूल विभागाचा निषेध म्हणून करतो आहे। त्यांनी विलंब केलेला आहे शेतकऱ्यांचा मोबदला देण्यास आणि शेतकऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्यासाठी जो विलंब केलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो आहे। जर अशा प्रकारचा त्यांनी सतत विलंब लावला आणि व्यवस्थित समजा लवकरात लवकर त्यांचा नोकरीचा प्रश्न निकाली लागला नाही किंवा या आंदोलनानंतरही यापूर्वी आम्ही 24 नोव्हेंबरला अर्धनग्न आंदोलन इथे नागपूरला केलं होतं आम्ही संविधान चौकात, यानंतर तरी पण त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार झाला नाही किंवा आम्हाला बोलावलं नाही आणि त्यावर निराकरण केलं नाही। त्यामुळे आता आम्हाला दुसरा टप्पा आंदोलनाचा आजचा मुंडन आणि सामूहिक मुंडन आणि धरणे प्रदर्शन हा आंदोलन करत आहे, हे आंदोलन आम्ही करत आहे। समजा यानंतरही वेकोलीने लोकांच्या शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या दिल्या नाही आणि त्यावर तो पैसा दिला नाही, याच्यामध्ये फेब्रुवारी पर्यंत त्यांच्या मुलांना सगळ्या मुलांना सगळे प्रकरण निपटावून त्यांच्या नोकऱ्या दिल्या पाहिजे, अन्यथा आम्ही अनिश्चितकालीन खानबंद आंदोलन आजचा खानबंद आंदोलन करणार आहे। माझी 4 एकर शेती गेलेली आहे पण अजून WCLनं नोकरी भूलथापा देत आहे वारंवार लोकाला। मलाही सुद्धा तपलीक आहे, बाहेरच्या लोकाला गावातल्या 50-60 लोकाला अजून तपलीक आहे। थोड्या थोड्या फॉल्टसाठी टिंबासाठी अनुसारसाठी ते घुमवत आहे, कधी नातवाला ड्युट्या नाही म्हणते, कधी आहे म्हणते, असे वारंवार तपलीक खूप आहे, हरासमेंट करून राहिले, त्याच्यानं लोक आत्महत्या करून राहिले, हार्ट अटॅकनं मरून राहिले। काल म्हणजे भुजाळे ह्याच प्रकरणानं मरण पावले आहे। पैसे देण्याचे आश्वासन पैसे दिले त्यांना पण नोकऱ्या नाही देऊन राहिले, 6 महिने 2 वर्षापासून नोकऱ्या नाही मिळून राहिल्या। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज नागपुर।